नक्कीच आवडेल. मेकअप म्हणजे असं नक्की काय असतं बरं? मेकअपची गरज आपणच का बरं भासते? अशा सर्व प्रश्नांची, मेकअप विषयी अशा पडणाऱ्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मेकअप म्हणजे नक्की असे वेगळे असं काही असतं का? मेकअप म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य नैसर्गिकरित्या आधी खुलून दिसणे म्हणजे मेकअप होय. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? त्यासाठी आपल्याला आपल्या त्वचेची पूर्ण ओळख करून घ्यावी लागेल. आपल्या स्किनचा अंडरटोन कोणता आहे हे जाणून घ्यावे लागेल. त्याचबरोबर आपण कोणाचा मेकअप करणार आहोत त्यांच्या चेहऱ्यावरील काही प्रॉब्लेम असतील किंवा काही अनइवन टोन असतील किंवा काही ठिकाणी तीळ, कुणाचे काळे डाग असतात, कुणाच्या जन्मखुणा असतात, त्या सर्व आपल्याला जाणून घ्याव्या लागतात. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांच्या चेहऱ्याचा रेशोसुद्धा जाणून घ्यावा लागतो. आपल्याला आपल्या स्किन टोननुसार मेकअप प्रोडक्ट निवडावे लागते, त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागते. सर्व अशा प्रकारे ओव्हरऑल सर्व प्रकारची माहिती आपल्याला जमा करावी लागते आणि त्याच्यानंतरच आपल्याला मेकअपची सुरुवात करावी लागते. मेकअपची सुरुवात करण्याअगोदर आपल्याला ह्या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. चला तर मग आपण मेकअपची सुरुवात करूया. मेकअप सुरू करण्याअगोदर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील स्किन त्वचा ही प्रेप करून घ्यावी लागते. म्हणजे मेकअप करण्याअगोदर आपल्याला तिला तयार करावी लागते. तर आपल्याला त्या अगोदर आपल्या स्किनचा अंडरटोन कोणता आहे, त्याचबरोबर आपली स्किन कोणत्या प्रकारामध्ये मोडते हे जाणून घ्यावे लागते. मुख्यत्वे आपल्या स्किनचे किंवा त्वचेचे 5 प्रकार पडतात. त्यामध्ये नॉर्मल स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ऑइली स्किन, सेन्सिटिव्ह स्किन असे प्रकार पडतात. आणि आपल्याला त्याच्यानुसारच मार्केटमध्ये प्रोडक्ट विकत घ्यावी लागते. नॉर्मल स्किनमध्ये आपली त्वचा ही ऑल सीझनमध्ये सर्व ऋतूंमध्ये ही अतिशय उत्तम असते, तिला काहीही प्रॉब्लेम नसतो. ऑइली स्किन ही आपल्या टी झोनमध्ये, ह्या पोर्शनला टी झोन असे म्हणतात, ह्या पोर्शनमध्ये ऑइली स्किन ही ऑइली होते, त्या एरियामध्ये आपल्याला ऑइल सुटायला लागते. आणि ड्राय स्किनमध्ये आपला हा जो यू झोन आहे, ह्या पोर्शनमध्ये आपली स्किन ही ड्राय होते. सेन्सिटिव्ह स्किन ही ओळखण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट हे सूट करत नाही, आपल्या स्किनला लगेच त्याचं रिॲक्शन होतं. आणि कॉम्बिनेशन स्किनमध्ये समरमध्ये आपली स्किन ही ऑइली असते, विंटरमध्येही ड्राय होते. कॉम्बिनेशन स्किनमध्ये आपली स्किन ही विंटर आणि समरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसते. जसे की विंटरमध्ये आपली स्किन ही ड्राय होते आणि समरमध्ये ती ऑइली दिसते. समरमध्ये आपल्या चेहऱ्यावरती ऑइल सुटायला लागतं. अशा